प्र कुलगुरु पदावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सरकार आमने-सामने आले आणि काळा कायदा पास केल्याने विद्यापीठ ही राजकारण्यांचे अड्डे बनतील असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तर त्याला उदय सामंत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। एकीकडे या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संपवण्याचा प्रकार चालू आहे, पण त्याहीपेक्षा भयानक काही असेल तर विद्यापीठ विधेयकाचा जो काळा कायदा या सरकारने पास केला, अर्ध्या रात्री चर्चा थांबवून बेकायदेशीरपणे पळपुटेपणा करून घाबरून जो काही या ठिकाणी या सरकारने हे काळं विधेयक पास केलं, खरं म्हणजे या काळ्या विधेयकामुळे याच्यानंतर आमची विद्यापीठं ही राजकारणाचा अड्डा बनणार। काही लोक राजकीय अड्डा आम्ही बनवू अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत, अशा पद्धतीची भाषण करतायत, परंतु मला असं वाटायला लागलंय की त्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त या कायद्याच्या बदलामुळे होऊ शकतात, म्हणून या सगळ्यांना कदाचित या कायद्याला विरोध करायचा आहे, आंदोलनं करायची आहेत। पण मी देखील परवा प्रामाणिकपणानं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलेलं आहे की असे कायदे अनेक राज्यांमध्ये आहेत, केंद्र शासनामध्ये देखील असे कायदे आहेत, महाराष्ट्रामध्ये देखील असे कायदे आहेत, नुसता गाऊन घालून पदवीदान समारंभाला जाणं एवढ्या पुरता मर्यादित हा कायद्यातला बदल नाही, तर अनेक ठिकाणी जे राजकीय अड्डे ऑलरेडी तयार झालेले आहेत ते या कायद्यातल्या सुधारणांना उद्ध्वस्त होणार आहेत आणि म्हणून कदाचित काही लोकांना अडचण निर्माण झालेली आहे। उत्तर प्रदेशातल्या आगामी निवडणुकीत भाजप आधीपेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। तिथल्या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं, तर युतीवर भाष्य करणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फडणवीसांनी त्यांना जोरदार टोला लगावला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीकेवर लक्ष देण्याऐवजी राज्यातल्या जनतेकडे लक्ष द्यावं असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते। मला अतिशय आनंद आहे की अब्दुल सत्तारांना असं वाटतं की नितीनजी हे करू शकतात, नितीनजी आमचे मोठे नेते आहेत, पण अब्दुल सत्तार नया है व त्यांना काय माहिती आहे शिवसेनेचं, काहीच माहित नाही त्यांना सेनेचं। मला तर असं वाटतं की ते कधी गेल्या 5-7 महिन्यात, म्हणजे आता तर उद्धवजी आजारी आहेत पण त्याच्या आधी 5-7 महिन्यात उद्धवजींना तरी भेटले आहेत का ते मला माहित नाही। त्याच्यामुळे असं कोणी महत्वाचा माणूस लागतं ना असं बोलायला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबतची मोठी बातमी अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावरून देशातलं राजकारण तापलंय, कारण मोदींचा दौरा रद्द झाला मात्र त्यामागे कारण होतं मोदींच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटीचं। तब्बल 2 वर्षांनंतर नरेंद्र मोदींचा पंजाबचा दौरा जो होता तो पार पडणार होता, मात्र त्यावेळी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो, मात्र पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं। त्यानंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले, मात्र विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतानाच टोमणा मारला, मी भटिंडा एअरपोर्टवर जिवंत पोहोचलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या असं मोदी म्हणाले। आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे, पंजाब सरकारकडून त्यांनी रिपोर्ट मागवलेला आहे। ज्या मार्गावरनं राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचा ताफा जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करावा लागतो, पण तिथे आंदोलनकर्ते कसे पोहोचले, त्यांनी हा ताफा कसा काय थांबवला असा प्रश्न जो आहे तो आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पंजाब सरकारला विचारला जातो आहे।